केमिस्ट्री मधले कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत केमिस्ट्रीचा अभ्यास आपला झालेला आहे आपण तो रिवाइज केलेला आहे आता जर हे पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये रिप्रोड्यूस करता तर आले तर आपल्याला मार्क्स मिळणार आहेत एक्झाम मध्ये क्वेश्चनचे अँसर्स लिहिताना कोणते पॉइंट आले पाहिजेत कुठल्या पॉइंट्स ला मार्क्स असतात कसे मार्क्स डिस्ट्रीब्युशन असत हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला खूप छान मार्क्स मिळतील तर आजच्या या सेशन मध्ये बोर्ड पेपर लिहिताना काय प्रिकॉशन घ्यायची हे पॉइंट आपण आज बघणार आहे ह्याच्यामध्ये या सेशन मध्ये आपण हा पार्ट दोन पार्ट मध्ये बघतोय फर्स्ट पार्ट इज इंट्रोडक्शन आणि सेकंड पार्ट आहे प्रेझेंटेशन ऑफ एच एस सी बोर्ड पेपर वन बाय वन बघूया फर्स्ट पार्ट इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन ह्याच्यामध्ये हे आपलं टेक्स्टबुक आहे याच्यावरतीच आपली बोर्ड एक्झाम आणि सीईटी एक्झाम असते ओके एक महत्वाचं लक्षात ठेवा पेपर सेटर मॉडेल अँसर्स एक्झामिनर मॉडरेटर चीप मॉडरेटर ऑल दे आर युजिंग टेक्स्टबुक ओनली त्यामुळं आपण पण फक्त बोर्ड एक्झाम थेरी एक्झामसाठी आणि सीईटी साठी आपलं टेक्स्टबुक वापरायचं आहे टेक्स्टबुक मधले आता एक्च्युली बोर्ड एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स असतात ते फक्त एक्झरसाइजचे क्वेश्चन असतात का नाही क्वेश्चन्स आस्क फ्रॉम द मॅटर ऑल्सो जो प्रत्येक टॉपिक मध्ये मॅटर दिलेला आहे त्या मॅटरवरती तिथे काही टेबल्स आहेत काही चार्ट आहेत काही डायग्राम्स आहेत याच्यावरती क्वेश्चन्स असतात आता फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द इन अ ड्राय सेल बघा डायग्राम वरती पण क्वेश्चन आहेत टेबल वरती पण क्वेश्चन असतात त्यामुळं रिडिंग ऑफ टेक्स्टबुक इज व्हेरी इम्पॉर्टंट इच अँड एव्हरी लाईन फ्रॉम द टेक्स्टबुक इज इम्पॉर्टंट कारण काही लाईन वरती असे क्वेश्चन कन्सेप्ट केले जातात त्यामुळं रीड द टेक्स्टबुक थरली अँड केअरफुली एक लक्षात ठेवा टेक्स्टबुकच्या बाहेरचं काहीही येत नाही त्यामुळं आपल्याला टेक्स्टबुक चा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे आता आपली थेअरी एक्झाम ही हंड्रेड मार्क्सची असते ओके ह्या हंड्रेड मार्क मध्ये थेअरी एक्झाम सेवन्टी मार्क्स आहेत आणि प्रॅक्टिकल एक्झाम थर्टी मार्क्सची आहे मी आज प्रॅक्टिकल एक्झाम बद्दल काहीच बोलणार नाहीये वी आर गोइंग टू सी द अबाउट थेअरी एक्झाम ह्या सेवन्टी मार्क्स बद्दल बघणार आहे ओके आता आपले हा सिलेबस केमिस्ट्रीसाठी टोटल सिक्स्टीन टॉपिक्स आर तयार एक्च्युली फर्स्ट सिक्स टॉपिक्स फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री हे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत तुम्हाला माहिती आहेत त्याचं वेटेज बघा विथ ऑप्शन थर्टी एट मार्क्स आहेत आणि विदाउट ऑप्शन ट्वेंटी सिक्स मार्क्स आहेत हे जे थर्टी एट मार्क्स आहेत याच्यामध्ये थेरी पार्ट असणार आहे आणि न्यूमरिकल असणार आहे न्यूमरिकल जवळ जवळ ट्वेल्न मार्क्सचे न्यूमरिकल असतात बद्दल आपण डिटेल मध्ये बोलणारच आहे पण फिजिकल केमिस्ट्रीचा कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला तुम्हाला समजले पॉइंट की फिजिकल केमिस्ट्री मधले हे मार्क्स मिळवायला खूप इझी आहे देन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तीन टॉपिक आहेत ऍक्च्युली हे तीनही टॉपिकमध्ये थोडा कंपॅरेटिव्हली इझी आहे तुम्ही जस्ट हे तीन टॉपिक रीड केले थोडे लर्न केले काही थोडे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट समजून घेतले तर हे ट्वेंटी थ्री मार्क्स मिळवायला तुम्हाला इझी आहे नेक्स्ट पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक्च्युली ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग एकदा का तुम्हाला त्यातली ट्रिक कळली हाऊ टू स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्री की हे ट्वेंटी फायव्ह मार्क्स मिळवणे इझी आहे ओके नेक्स्ट ऍप्लाइड केमिस्ट्रीड केमिस्ट्रीचे हे तीन टॉपिक आहेत ऍक्च्युली इकडे तुम्हाला असं वाटतं की याला वेटेज खूप कमी आहे पण तसे ते टॉपिक पण छोटे छोटे आहेत विथ ऑप्शन इथे ट्वेल्व मार्क्स आहेत ओके असे हे टोटल मार्क्स विथ ऑप्शन 98 एट होत आहेत आणि विदाउट ऑप्शन हे 70 मार्क्स म्हणजे आपल्याला मार्क्स मार्क्सचा पेपर सॉल्व करायचा आहे आउट ऑफ 98 एट ओके नेक्स्ट आता हे वेटेज तुम्हाला याचा फारसा काही हे नाही आहे फक्त एक लक्षात ठेवा का की काही क्वेश्चन नॉलेज बेस असतात म्हणजे डेफिनेशन लॉ वगैरे म्हणजे थोडस पाठांतर केले की हे मार्क्स मिळतात आणि तुम्ही बघितले की हे मार्क्स वर आणि ऍप्लिकेशन आणि स्किलचे ट्वेंटी असे टोटल नाईन्टी एट मार्क्स असतात नाईन्टी एट मार्क्स मध्ये काही इझी काही एव्हरेज असतात आणि काही डिफिकल्ट लेवलचे असतात ओके नेक्स्ट तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती असेल बऱ्यापैकी ओके जस्ट आपण थोडासा पॉइंट मी सांगते बघा इथे फोर सेक्शन असतात सेक्शन ए बी सी डी सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर वन टेन क्वेश्चन आहेत म्हणजे टोटल टेन मार्क्स झाले हे क्वेश्चन कंपल्सरी असतात म्हणजे टेन मार्क्स आउट ऑफ दॅट टेन क्वेश्चन्स टू क्वेश्चन्स न्यूमेरिकल असतात ओके ते न्यूमरिकल फिजिकल किंवा एन नंबर आणि मॅग्नेटिक मुवमेंट हे पण न्यूमरिकलचाच पार्ट आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू फ्रॉम सेक्शन ए एस व्हेरी शॉर्ट अन्सर क्वेश्चन असतात टोटल एट क्वेश्चन इच कॅरी वन मार्क म्हणजे एट मार्क्स झाले आउट ऑफ दॅट एट क्वेश्चन वन इज न्यूमरिकल अँड रिमेनिंग सेव्हन क्वेश्चन आर थेरी बेस्ड असतात ओके असे हे टोटल एटीन मार्क्स फ्रॉम द सेक्शन ए

सिक्स्टीन मार्क्स आहेत ओके आउट ऑफ दॅट ट्वेल्व क्वेश्चन टू क्वेश्चन्स आर न्यूमरिकल्स ओके म्हणजे इथे फोर मार्क्स झाले आणि न्युमरिकल साठी फोर मार्क्स झाले आणि हे सेक्शन झाले सिक्सटीन मार्क्सचा झाला ओके नेक्स्ट सेक्शन सी सेक्शन सी मध्ये बघा क्वेश्चन नंबर फिफ्टीन टू ट्वेंटी सिक्स म्हणजे टोटल परत ट्वेल्व क्वेश्चन्स आहेत इथे पण ट्वेल्व्ह क्वेश्चन असतात इथे पण ट्वेल्व क्वेश्चन असतात आउट ऑफ दॅट यू हव्ह टू सॉल्व सिमिलरली बट हिअर इच क्वेश्चन कॅरी थ्री मार्क्स एक तीन मार्काचा असतो क्वेश्चन त्यामुळे टोटल मार्क्स झाले ट्वेंटी फोर मार्क्स आउट ऑफ दिस ट्वेल्व क्वेश्चन टू आर क्वेमरिकल्स म्हणजे इथे सिक्स मार्क्सचे न्यूमरिकल झाले ओके आणि हा सेक्शन मार्क्स आपल्याला सॉल्व्ह करायचंय आहे ट्वेंटी फोर मार्क्स चा नेक्स्ट सेक्शन डी सेक्शन टी हिअर क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन टू थर्टी वन म्हणजे फाईव्ह क्वेश्चन असतात फाईव्ह क्वेश्चन पैकी तुम्हाला तीन सॉल्व करायचे आहेत ओके इच कॅरी फोर मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स झाले मार्क्स आता हे जे फाईव्ह क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये एक क्वेश्चन फोर मार्क्स आहे त्याच्यामध्ये मे बी क्लब केलेले असतात क्वेश्चन्स मे बी थ्री प्लस वन और टू प्लस टू असे असतात ओके तर इथे न्यूमरिकल किती मार्काचे असतात बघा इथे एक क्वेश्चन फोर मार्क्सचा त्यातला टू प्लस टू असेल ओके okay. तर त्यातला एक टू मार्क्सचा सब क्वेश्चन हा न्युमरिकलचा असतो म्हणजे टोटल इथे मार्क्स झाले टू मार्क्सचे न्युमरिकल आणि हा सेक्शन झाला ट्वेल्व मार्क्सचा असा तुम्हाला हे टोटल सेव्हन्टी मार्क्सचा पेपर सॉल्व करायचा आहे ओके इथे न्यूमरिकलचे बघा न्यूमरिकल टू प्लस वन थ्री हे फोर हे सिक्स आणि हे टू मार्क्स असे टोटल फिफ्टीन मार्क्सचे चे न्युमरिकल असतात त्यामुळे न्यूमरिकलची तयारी चांगली करा ओके नेक्स्ट आता इथे हा पेपर पे, तुम्हाला पेपर तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर मिळतो तेव्हा इथे वरती इन्स्ट्रक्शन असतात मी इन्स्ट्रक्शन ह्या आताच्या आधीच्या याच्यातल्या दिलेल्या आहेत तुम्हाला जेव्हा क्वेश्चन पेपर मिळेल तेव्हा इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचा इन्स्ट्रक्शन ऍडिशनल इन्स्ट्रक्शन असतील ओके okay? त्या नीट आधी वाचल्या पाहिजेत ओके नेक्स्ट नाव सेकंड पार्ट प्रेझेंटेशन ऑफ एच एस सी बोर्ड पेपर ओके आता थेरीचा पेपर लिहिताना काय प्रिकॉशन घ्यायची ओके okay. त्याच्याबद्दलचे इम्पॉर्टंट इम्पॉर्ट बघणार आहे ओके okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर अँसर शीट ऍक्च्युली तुम्हाला पेपर सुरू व्हायच्या आधी अर्धा तास तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असलं पाहिजे ओके okay. नंतर तुम्हाला ट्वेंटी मिनिट्स आधी शीट शीट मिळते मिळाल्यानंतर त्याच्यावरची सगळी इन्फॉर्मेशन शांतपणे व्यवस्थित लिहा डू नॉट गेट पॅनिक काही गोंधळायचं नाही आपल्याकडे भरपूर वेळ असतो शांतपणे आपल्याकडे हॉल तिकीट असत आणि त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती व्यवस्थित लिहायची त्याच्यानंतर टेन मिनिट्स आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतो ही दहा मिनिटं टेन मिनिट्स तुम्हाला क्वेश्चन पेपर वाचण्यासाठी दिलेली असतात त्यामुळं ही दहा मिनिट क्वेश्चन पेपर वाचण्यासाठी वापरायचे ऍक्च्युली इन्स्ट्रक्शन आधी पहिल्यांदा क्वेश्चन पेपर मिळाल्या मिळाल्या आपला सीट नंबर वरती लिहायचा तिथे जागा दिलेली असते तिथे आधी मेन्शन करायचा आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही क्वेश्चन पेपर मध्ये लिहायचं नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन पेपर साठी ही जी दहा मिनिटं दिलेली आहेत रीड द इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड देन रीड द क्वेश्चन्स त्या दहा मिनिटांमध्ये पेपर वाचा आपला ब्रेन इतका तल्लक असतो की आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये काय क्वेश्चन विचारलेत त्याची सगळी तो कलेक्ट करायला लागतो फ्रेम करायला लागतो प्रोसेसिंग सुरू होते त्यामुळं ही दहा मिनिटं आपण क्वेश्चन पेपर रीड करण्यासाठी दिलेली आहे ती रीड करण्यासाठीच वापरायची ओके आणि मग सुपरवायझर तुम्हाला सांगतील वेळ झाला की किंवा बेल होईल पेपर स्टार्ट टू द पेपर आता पेपर लिहिताना बघा सेक्शन काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचे इथे फर्स्ट पॉइंट आहे बी पर्टिक्युलर अबाउट द करेक्ट आन्सर म्हणजे क्वेश्चन काय विचारलाय तो काळजीपूर्वक वाचा मी तर म्हणते क्वेश्चन दोनदा वाचा म्हणजे काय अन्सर लिहायचंय आपल्याला ते फ्रेम करा काय पॉइंट हवे आहेत क्वेश्चन किती मार्काला विचारलाय किती पॉइंट यायला पाहिजेत हे फ्रेम करा आणि बी पर्टिक्युलर अबाउट द करेक्ट अँसर म्हणजे क्वेश्चन काय विचारलाय अँसर काय लिहायचंय हे माहिती पाहिजे तुम्हाला काय येत आहे ते नाही लिहायचंय बी पर्टिक्युलर अबाउट द करेक्ट आन्सर फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला की चहा पिला काय तर आन्सर इज एस ऑर नो नाही मी आता जेवलोय हे आन्सर नाहीये ओके नेक्स्ट केअरफुल अबाउट हँड रायटिंग हँड रायटिंग अगदी मी असं म्हणत नाही की मोत्यासारखं अक्षर आले पाहिजेत पण इट मस्ट बी रिडेबल समोरच्याला वाचता आलं पाहिजे बरोबर आणि ते समजलं पाहिजे अवॉइड द ओव्हर रायटिंग ओके ओव्हर रायटिंग करू नका जर समजा एखादी केमिकल रिएक्शन लिहिताना ती चुकली किंवा एखादा न्यूमरिकल सोडवताना एखादी स्टेप आपली चुकली सरळ त्याच्यावरती खाट मारा आणि काय करायचं म्हणजे कट करा तो पाठ आणि परत रिराईट करा खाली ओके डू नॉट राईट ओव्हर राईट द ओव्हर अवॉइडिंग ओके नेक्स्ट पार्ट आहे बघा अवेअर अबाउट टाइम मॅनेजमेंट आपण हे प्रेझेंटेशन सगळं चांगलं करतोय सगळे अँसर चांगलं लिहायला लागलोय पण मधून मधून घड्याळाकडे बघितलं पाहिजे टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे मी टाइम मॅनेजमेंट बद्दल फार बोलणार नाही कारण तुम्ही इथे बोर्डाची थेरीचे पेपर सोडवायच्या अगोदर ऍटलिस्ट थ्री पेपर्स तुम्ही घरी सोडवा मार्केट मध्ये भरपूर पेपर अवेलेबल असतात त्यातले तीन पेपर टाइम लावून सोडवा म्हणजे तुम्हाला की आपल्याला कुठला सेक्शन सोडवायला जास्त वेळ लागतो ऑर्गॅनिक लिहायला वेळ लागतो की न्यूमरिकल लिहायला असलं पाहिजे म्हणजे त्याची प्रॅक्टिस जास्त करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला वेळ पुरेल ओके ऍटलिस्ट टेन मिनिट्स आपली शिल्लक राहायला पाहिजेत पेपर रीचेकिंग करायला ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन राईट न्यू सेक्शन ऑन न्यू पेज सेक्शन ए बी सी डी पहिला सेक्शन तुम्ही स्टार्ट केला ए वरती मोठ्या अक्षरात लिहा सेक्शन ए म्हणून आणि मग तो स्टार्ट करा तो सेक्शन संपला की नवीन पेज वर नवीन सेक्शन स्टार्ट करा ओके नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट राईट क्वेश्चन नंबर ऍज इट इज गिव्हन इन द क्वेश्चन पेपर म्हणजे काय तर क्वेश्चन पेपर मध्ये जे नंबर्स वापरलेत त्यांनी नंबर्स वापरलेत सपोज वन टू थ्री फोर आपण ही वन टू थ्री फोर लिहायचं त्यांनी रोमन आकडे वापरलेत आपण ही रोमन आकडे वापरायचे त्यांनी कॅपिटल ए बी डी और स्मॉल ए बी सी डी वापरलेत सब क्वेश्चनला वापर तर आपण ही तेच लिहायचं लक्षात ठेवा राईट द क्वेश्चन नंबर ऍज इट इज गिव्हन इन द क्वेश्चन पेपर ओके okay, इथं एक महत्वाचं लक्षात ठेवा की सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हणजे काय तर आता सेक्शन सी क्यू आणि व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन हे सगळे कंपल्सरीच आहेत सपोज आपण आता एमसी क्यू लिहिले व्हेरी शॉर्ट अँसर लिहिले सेक्शन बी स्टार्ट केला सपोज सेक्शन बी स्टार्ट केला त्याच्यात ट्वेल्व क्वेश्चन okay, ट्वेल आहेत ओके ट्वेल्थ क्वेश्चन आहेत आपल्याला आठ सोडवायचे आहेत तर आपण आठ क्वेश्चन पेपर रीड करताना थोडं सिलेक्ट करून ठेवायचे ओके आता ते सिलेक्ट करताना जनरली आपण आपल्याला पक्के येणारे क्वेश्चन सिलेक्ट करायचे जे। आणि जनरली जर सगळे येत असतील तर सिलेक्ट करताना लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे दोज क्वेश्चन आर टाइम सेव्हिंग अँड द मार्क्स गेनिंग क्वेश्चन असे सिलेक्ट करायचे पण ते आपल्याला पक्के आले पाहिजेत आपल्याला आठ क्वेश्चन सोडवायचे हो पण काय करायचं बघा का? समजा आपल्याला तुम्ही सिलेक्ट केलेल्या मध्ये फर्स्ट सोडवणार आहे तुम्ही सेकंड सोडवणार आहे फर्स्ट सोडवला सेकंड सोडवला थर्ड तुम्ही सोडवणार नाहीये पण तिथे थर्डचा क्वेश्चन नंबर टाका त्याच हेडिंग लिहा दोन चार ओळी सोडा अँड गो टू नेक्स्ट क्वेश्चन लाईक दिस अटेम्प्ट ऑल क्वेश्चन ओके okay. नेक्स्ट आता आपण वन बाय वन क्वेश्चन कडे बघतोय की त्या क्वेश्चनच आन्सर कसं लिहायचं कसं प्रेझेंट करायचं कसे सॉल्व करायचे काय पॉइंट लक्षात ठेवायचे ते आपण बघणार आहे ओके फर्स्ट सेक्शन ए त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन असतो एमसी क्यू एमसी क्यू चे क्वेश्चन सोडवताना काय करायचंय बघा तो कंपल्सरी क्वेश्चन असतो हे तुम्हाला माहितीये ओके

अँसर कुठल्या फॉर्म मध्ये हवं ते कळेल आणि बऱ्याच वेळा अँसर पण समजून जात ओके okay, त्यामुळे क्वेश्चन वाचून झाला की आधी ऑप्शन वाचा आणि मग तो न्यूमरिकल असेल किंवा काही क्वेश्चन असेल तो सॉल्व्ह करा नेक्स्ट आता तो एक्झाम मध्ये लिहायचा कसा म्हणजे अँसर शीट मध्ये लिहायचा कसा बघा इथे करेक्ट अँसरचं ऑप्शन आणि त्याचं अँसर असे दोन्ही लिहायचे आहेत फक्त ऑप्शन लिहिले मार्क्स मिळणार नाहीत फक्त अँसर लिहिलं मार्क्स मिळणार नाहीत ऑप्शन आणि अँसर लिहा मी नंतर तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवणारच आहे की कसं लिहायचं अँसर ओके आणि ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन म्हणजे एमसी चे हे क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर वन मध्ये ते पहिल्यांदा तुम्ही सोडवले परत नंतर कुठेतरी सोडवले परत सोडवले असं नका करू ओन्ली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड ओके नेक्स्ट ह्याच्यामध्ये टेन एम क्यू पैकी टू न्यूमरिकल आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे okay. ओके आता काही आपण सॅम्पल क्वेश्चन बघूया फर्स्ट बघा असे समजा असे एक्झाम्पल्स घेतोय आपण काही विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँसर येणार आहे आधी ऑप्शन वाचलेत आणि मग अँसर बघा हे आहे ओके नेक्स्ट चारी ऑप्शन वाचायचे ओके आणि मगच अन्सर फाइंड आउट करायचं लक्षात ठेवा असे काही क्वेश्चन्स असतात की यूपीएससी बघा तर अँसर हे आलेले आहे ओके त्याच्यासाठी काही रफ वर्क लागलं ला? तिथे शेजारी आपण अँसर सीट मध्ये करू शकतोय हो ओके नेक्स्ट क्वेश्चन हा आहे न्यूमरिकल विचारला असेल अँसर त्याचा नंबर टाकून विथ ऑप्शन आणि अँसर लिहायचं आहे त्याच्यासाठी लागणार काही असेल रफ वर्क तिथं शेजारी असेल ओके नेक्स्ट असे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत मी इथे ओके okay, हे बघा हे सॉल्व करा तुम्ही त्याचे अँसर फाइंड आउट करा बघा इथं समटाईम नॉट असतं त्याला नीट केअरफुली वाचा आणि अँसर देम प्रॉपरली ओके okay, नेक्स्ट असे काही क्वेश्चन्स आहेत आता मी इथे दिलेले आहेत तुम्ही ते क्वेश्चन्स बघा ओके प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत काही क्वेश्चन आता थेरी एक्झाम मध्ये म्हणजे शीट वर हे रिप्रेझेंट कसं करायचं वरती तुम्ही असं लिहिलं पाहिजे सेक्शन ए मग त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वन आहे एमसी क्यू असं नाही लिहिलं तरी चालणार आहे आणि मग हा आपला क्वेश्चन नंबर टाकला आणि ऑप्शन विथ अँसर लिहिलं ओके लिव्ह वन लाईन एक ओळ सोडा आणि मग सेकंड त्याचं ऑप्शन आन्सर थर्ड त्याचं ऑप्शन आन्सर असे सगळे ऑप्शन ऍन्सर इथे लिहायचे समजा याच्यासाठी काही तुम्हाला रफ वर्क आहे ते लास्ट पेज वर करा किंवा तुम्हाला वाटलं इथे करायचंय इथे पण करू शकता इथे केले तर ला पण इझी जातं पेन्सिलने तुम्ही करू शकताय आणि ते तसंच ठेवलं तरी चालतं ते खोडायची करत नाहीये पण तुमचं प्रेझेंटेशन असं असलं पाहिजे समजा एखादा क्वेश्चन यातला तुम्हाला येत नाहीये पण चार ऑप्शन अवेलेबल आहेत इलिमिनेशन मेथड वापरा आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करा आणि मे लिहा अटेम्प्ट ऑल क्वेश्चन ओके नेक्स्ट आता सेक्शन ए मध्ये दुसरा क्वेश्चन आहे व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन हे पण क्वेश्चन कंपल्सरी आहे ते एट आहेत त्याच्यापैकी एक न्यूमेरिकल आहे इथं अँसर करेक्ट आणि स्पेसिफिक हवंय ओके काही एक्झाम्पल्स बघूया आपण व्हॉट इज ई ऑफ आयर्न इन द कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स मधला आयर्नचा ईएन नंबर आहे आता ह्याच्यासाठी तुम्हाला रफ वर्क लागेल तुम्ही इथं साइडला करू शकता आणि अँसर विचारले तर अँसर फक्त इथं लिहायचंय करेक्ट आणि स्पेसिफिक ऍन्सर आलं पाहिजे कधी कधी डिफाईन विचारतील करेक्ट डेफिनेशन लिहा ऍज गिव्हन इन द टेक्स्ट बुक काही असे क्वेश्चन विचारले जातील ऑक्सिडेशन नंबर त्याचा अन्सर व्यवस्थित लिहा हे लिहिलं की तुम्हाला वन मार्क मिळणार आहे नेक्स्ट काही वेळा असे राईड द नेम तर नेम कधी कधी स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगतील करेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करा ओके कधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विचारतील राईड द करेक्ट अँड ऍक्युरेट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉन्फिग्रेशनल्या काही वेळा आयुपीएससी नेम विचारतील स्ट्रक्चर दिलेले रफ वर खावं शेजारी करू शकता इथे आणि इथे लक्षात ठेवा आयुपीएससी नेम लिहिताना हे सिंगल वर्ड मध्ये आलं पाहिजे डॅश काही कॉमा असतील तर ते केअरफुली लिहिले पाहिजेत कारण करेक्ट नेम लिहिलं तरच तुम्हाला वन मार्क मिळणार आहे ओके कधी कधी क्वेश्चन असे विचारतील कम्प्लीट द फॉलोइंग इक्वेशन तेव्हा फक्त हे आन्सर लिहायचं नाही कम्प्लीट म्हटलंय त्यामुळे हे कम्प्लीट करून इथे ते पूर्ण लिहायचं आहे ओके नेक्स्ट कधी कधी युनिट विचारतील क्रायस्कोपिक कॉन्स्टंट और रिबिलोस्कोपिक कॉन्स्टंट और सेल कॉन्स्टंट और मोलार कंडक्टिव्हिटी काहीही विचारतील तर युनिट करेक्ट युनिट लिहा व्यवस्थित कॅपिटल के स्मॉल के व्यवस्थित लिहा काही असतील तुम्हाला सॉल्व्ह करायचं शेजारी सॉल्व्ह करू शकता ओके तर इथे असे करा ओके नेक्स्ट ऑक्सिडेशन नंबर तो आहे इथे लिहा काही मी प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिलेले आहेत ओके हे सॉल्व करा आणि ॲन्सर फाइंड करा आणि अन्सर करेक्ट लिहा ओके नेक्स्ट आता सेक्शन ए झाला एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट अन्सर क्वेश्चन त्यात कुठल्या टाइपचे क्वेश्चन विचारतात ते, ते मी तुला मला सांगितलं कसे अँसर्स लिहायचं ते सांगितलं ओके okay, आता सेक्शन बी सी आणि डी मध्ये काही डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असतील हाऊ टू राईट दिस क्वेश्चन्स ते स्किल बघणार आहे आपण आता डेफिनेशन डेफिनेशन जर विचारली असेल तर ती इन द एच एस सी बोर्ड एक्झाम मध्ये जशी दिलेली असते तशी लिहायची आहे आपल्या मनाची डेफिनेशन नाही लिहायची इ पॉसिबल अंडरलाइन द इम्पॉर्टंट वर्ड इफ पॉसिबल कधी कधी त्या डेफिनेशनसाठी काही एक्झाम्पल फॉर्म्युली इक्वेशन और सिम्बॉल नोटेशन अवेलेबल असतात इफ अवेलेबल मेन्शन देम ओके आता डेफिनेशन कॅरी वन मार्क पण करेक्ट डेफिनेशन असेल तर वन मार्क मिळतोय काही एक्झाम्पल बघूया आपण एन ऑफ सब्लिमेशन बघा सिंबॉल अवेलेबल आहे इट इज डिनोटेड बाय लिहा आणि डेफिनेशन ओके इट कॅरी मार्क कधी कधी तुम्हाला दोन डेफिनेशन विचारतील दोन मार्काला म्हणजे एक मार्काला एक डेफिनेशन असते ओके okay, नेक्स्ट ही एक डेफिनेशन आहे आता प्रॅक्टिस साठी काही डेफिनेशन दिलेले आहेत ओके नेक्स्ट आता नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन डायग्रॅम्स मार्क्स मिळवायला खूप चांगला आहे तुम्ही एकदा टेक्स्टबुक समोर ठेवा आणि वन बाय वन पेज बघत जा लास्ट पेज पर्यंत जा आणि कुठल्या कुठल्या डायग्रॅम आहेत त्याची थोडीशी आउटलाइन काढायची किंवा त्या डायग्रामची प्रॅक्टिस करा डायग्रॅम शुड बी प्रपोशनेट म्हणजे खूप छोटी काढू नका खूप मोठी पण काढू नका नीट असायला पाहिजे आणि प्रॉपरली लेबल्ड असायला पाहिजे एक महत्वाचं लक्षात ठेवा डायग्रॅम्स ह्या पेन्सिलनीच काढल्या पाहिजेत ओके आणि एक महत्वाचं लक्षात ठेवा डायग्राम सोडून बाकीचं काहीही पेन्सिलनी काम करायचं नाही टेबल तेवढ्या आखायचे असतील तुम्हाला बनवायचे असतील तर ते पेन्सिलनी करू शकता पण त्यातला लिहिणारा मॅटर हा पेननीच लिहायचा आहे ओके पेन्सिलने लिहिलेलं चेक करणार नाहीत डायग्रॅम तेवढी पेन्सिलने काढा ओके okay, प्रॉपर डायग्रॅम वन मार्कला असते आणि त्याचं करेक्ट लॅबलिंग कॅरीज वन मार्क लक्षात ठेवायचं सेल डायग्रॅम असेल तर त्याचे पोल पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह इलेक्ट्रोड दाखवा त्याला मार्क्स असतात ओके okay, एक एक्झाम्पल बघूया आपण ड्रॉ अ नीट लेबल डायग्रॅम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ओके okay, बघा इथे प्रॉपर डायग्रॅम कॅरी वन मार्क आणि हे लेबलिंग कॅरी वन मार्क ओके okay, डायग्रॅम काढताना काही प्रिकॉशन घ्या की ही जी प्लॅटिनमची फॉइल आहे बघा ती सोल्युशन मध्ये डीप झालेली असली पाहिजे म्हणजे अशा काही गोष्टी असतात त्या नीट केल्या पाहिजेत ओके okay, कधी कधी क्वेश्चन बघा असा विचारतील ड्रॉ नीट लेबल डायग्रॅम ऑफ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रो एस एच ओके कधी कधी तुम्हाला विचारतील ते आयसोमर्स नीट ड्रॉ करायचे आहेत ओके काही एक्झाम्पल दिलेले आहेत तिथे डायग्रामच्या ओके याच्या व्यतिरिक्त अजून आहेत त्याही करायच्या आहेत ओके कधी कधी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विचारतील किंवा कोऑर्डिनेशन कंपौंड मध्ये ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स स्प्लिटिंग ऑफ ऑर्बिटल विचारतील डेव्हिएशन विचारतील 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 आयसोमर्स केमिकल मधले ओके मॅन्युफॅक्चर ऑफ एसोप ची डायग्रॅम असेल किंवा ग्लुकोपायनॉ ची असेल तर ह्या सगळ्या डायग्रॅम्स आणि अजूनही डायग्रॅम्स आहेत टेक्स्टबुक मध्ये त्या नीट करा ओके नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन आता डिस्टिंग्विश ऍक्च्युली तुम्ही जर पूर्ण एक एक टॉपिक झाला आणि त्याच्यावरती काय डिस्टिंगविश असतात हे जर प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याचं डिस्टिंगविश केलं एक क्वेश्चन पेपर मध्ये असतोच डिस्टिंग्विश बिटवीन दिस अँड दिस हे क्वेश्चन सोडवताना काय काळजी घ्यायची बघा की ते दोन कॉलम केले पाहिजेत ओके okay, आणि मेन पॉइंट लिहा ओके okay, इच पॉइंट कॅरी हाफ मार्क दोन्ही साइडचा सा पॉईंट बरोबर असेल तर तुम्हाला हाफ मार्क मिळतो एक्झाम्पल सोडून पॉइंट चार लिहा जर दोन मार्काला क्वेश्चन असेल तर तुम्हाला चार पॉईंट लागतील एक्सक्लुडिंग एक्झाम्पल तुम्ही मग तेव्हा चार पॉइंट लिहिले पाहिजेत तीन मार्काला असेल तर सहा पॉइंट लिहिले पाहिजेत ओके पॉइंट मकअप करू नका ओके एक पहिला पॉइंट काय आहे त्याच्यावरून आपल्याला दुसरा पॉईंट लिंक लावा त्याच्यावरून तिसरा असं करून बघा अभ्यास करताना खूप सोपं जातो आणि पॉइंट लक्षात ठेवा आणि त्याची सेंटेन्स आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहू शकतोय एकच पॉइंट दोन वेळा लिहू नका काही एक्झाम्पल्स बघूया आपण डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स नेक्स्ट लँडस आणि ऑक्टेन्स आहेत नेक्स्ट एस एन वन आणि एस एन टू आहे ओके आणि काही प्रॅक्टिस साठी असे दिलेले आहेत क्वेश्चन कधी कधी डिस्टिंग म्हणण्याऐवजी असं म्हणतात की कम्पेअर एस पी आणि सीसीपी ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड आता जसा डिस्टिंग्विशचा क्वेश्चन आहे तसा सिमिलॅरिटी पण विचारतील सिमिलर पॉइंट बिटवीन लेंथ अँड आणि अॅक्टेनर्स फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज किंवा अजून बरेच पॉइंट हवे मी तुम्हाला इथे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत ओके वन मोर पॉइंट हियर कधी कधी असा क्वेश्चन असतो की डिस्टिंग्विश प्रायमरी सेकेंडरी टर्शरी अमाइन बायन्सबर्ग टेस्ट तीन मार्काला और आता हा जनरल क्वेश्चन झाला किंवा कधीकधी तोच क्वेश्चन जरा स्पेसिफिक विचारतील की डिस्टिंग्विश बिटवीन इथे डायथिलामाइन अँड ट्रायथिलामाइन बाय युझिंग हिन्सबर्ग रिएजंट ओके तिथे तो तीन मार्काला विचारतील कारण तिथे तीन मेन पॉइंट आहेत इच कॅरी वन मार्क असे पण पॉइंट असतात ओके नेक्स्ट बघा आता नेक्स्ट टाईप क्वेश्चन बघूया डेरिवेशन व्हेरी टॉपिक आहेत फिजिकल एक्झाम मध्ये असते बरोबर एक टॉपिक तुमचा प्रिपेअर झाला की त्याच्यामध्ये आलेले डेरिवेशन लिहून काढा त्याचं हेडिंग लिहा आणि डेरिवेशनची प्रॅक्टिस करा डेरिवेशन लिहिताना स्टार्ट विथ अ प्रॉपर एक्सप्रेशन आणि इथे प्रॉपर एक्सप्रेशन केल्यानंतर ज्या स्टेप्स बुक मध्ये त्या दिलेल्या स्टेप्स लिहा कारण स्टेप्स असतात ओके नेक्स्ट लास्टला ला केला फॉर्म्युला त्या फॉर्म्युलामध्ये आलेल्या पॅरामीटरचं मिनिंग लिहा आणि महत्वाचं युज प्रॉपर सिंबॉल अँड साइन when यू derive डब्ल्यू टू डब्ल्यू वन एम वन एम टू तुम्ही काय सिंबॉल वापरले ते टेक्स्ट बुक वापरा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन आला असेल डब्ल्यू मॅक्सचं चे करताना किंवा पीव्ही वर्कचं डेरिवेशन करताना निगेटिव्ह साईन येणार आहे तर ते प्रॉपर सिंबॉल वापरा ओके आपण थोडी एक्झाम्पल्स बघूया आता डिरायव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन टेक्स्ट मधल्या स्टेप्स द्या नेक्स्ट इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ओके नेक्स्ट हाफ विचारतील हे सगळं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे मी जस्ट तुम्हाला सॅम्पल इथे दिलेले आहेत इथे बघा एक सॅम्पल दिले डिरायव्ह द रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन आता टेक्स्टबुक मध्ये हे हेडिंग दिलेले आहे त्याच्या अंडर ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत आता ह्या एक पूर्वी बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे त्याची ही मार्किंग स्कीम लिहिलेली आहे त्यावेळी इथे डेल्टा मार्क्स अलॉट केले होते ओके okay, त्यामुळं मी तेच सांगितलं तुम्हाला की फॉर्म्युला डिरायव्ह केला की त्याच्यामधल्या पॅरामीटरचं मिनिंग आपण लिहून ठेवायचं कधी मार्क्स असतील कधी नसतील बट आपण लिहिलं पाहिजे ओके okay, नेक्स्ट आता काही डेरिव्हेशन्सचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत अजूनही बाकीचे आहेत तुम्ही सगळी डेरिव्हेशन करून ठेवा डेरिव्हेशन एक्झाम मध्ये असतातच मार्क्स मिळवायला खूप चांगला क्वेश्चन आहे हा नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन लॉज ओके आता लॉज जनरली लॉचं स्टेटमेंट विचारलं तर ते ऍज पर किव्हन इन द टेक्स्ट बुक असलं पाहिजे डेफिनेशन आणि लॉ आपण बदलू शकत नाही त्यामुळे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं असतं तसं लिहायचं आता स्टेटमेंटला वन मार्क असतो आणि एक्सप्लेनेशन इन दॅट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असलंच पाहिजे त्याला वन मार्क असतो आणि मग ते एक्सप्रेशन एक्स्ट्रे... लिहिलं की त्याच्यामधल्या टर्मचं मिनिंग लिया आपण काही एक्झाम्पल्स बघूया स्टेट कोलार्स लॉ ओके कधी कधी असं विचारतील की स्टेट अँड एक्सप्लेन कोलार्स लॉ हे स्टेटमेंट वन मार्क आणि एक्सप्लेनेशन मध्ये विथ एक्सप्रेशन वन मार्क ओके समजा तुम्हाला विचारलं की स्ट्रेट कोलार्सला त्याला वन मार्क असेल ओके नेक्स्ट मग असे बरेच स्टेटमेंट लॉज आपल्या टेक्स्टबुक मध्ये अवेलेबल आहेत काही एक्झाम्पल्स मी इथं दिलेली आहेत ती करा टेक्स्टबुक मध्ये असलेली प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यात बघायचं काय लॉ आहे का तो स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण एक्झाम मध्ये कसं लिहणार आहे त्याची थोडीशी प्रॅक्टिस करायची ओके नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेपचा क्वेश्चन आहे ऍप्लिकेशन ऑर युजेस जनरली एका युजला हाफ मार्क असतो कधी कधी ऍप्लिकेशन हे एक्सप्लेनेटरी असतात तेव्हा वन साठी पण असतो ओके आता इथे मार्क्स बघून आपण तेवढे ऍप्लिकेशन लिहायचे आहेत मी तर सांगते एखादं ऍप्लिकेशन किंवा दोन ऍप्लिकेशन एक, एक एक्स्ट्रा लिहा काही तर प्रॅक्टिस साठी दिलेली आहेत ऍप्लिकेशन करताना थोडस डेली लाईफमध्ये मध्ये आपण तो कुठे वापरतोय त्याचं चित्र थोडं डोळ्यासमोर आणलं किंवा ते आपल्याला माहिती असेल तर ऍप्लिकेशन लक्षात ठेवायला खूप सोपं आहे ओके एक लक्षात ठेवायची किंवा एक पाठ करायची एक मेथड आहे ती त्याचे समजा आता नोबेल गॅसेस हेलियमचे यूज युज हेलियमचे सगळे युजेस करायचं त्याचं एक चित्र तयार करायचं आणि ते चित्र डोळ्यासमोर आलं की आपण सगळे युजेस आपण त्याचे लिहू शकतोय युजेस लिहिताना एक लक्षात ठेवा युजेस करताना की दोनच विचारतील म्हणून दोनच युजेस पाठ नाही करायची आता हेलियम न्युआन ऑर्गॉनची बरीच युजेस दिलीत तर तुम्हाला ती सगळी युजेस आली पाहिजेत कारण कधी कधी एखाद्या युज वरती एमसी क्यू किंवा व्ही विचारला जातो ओके okay? त्यामुळं सगळे युजेस करून ठेवा आता नेक्स्ट टाइपचा क्वेश्चन गिव्ह रिझन किंवा शॉर्ट नोट असतात किंवा एक्सप्लेन दिस अशा टाइपचे क्वेश्चन असतात ते सेक्शन बी मध्ये असतील किंवा सी मध्ये असतील किंवा डी मध्ये असतील ह्या टाईपचे क्वेश्चन लिहिताना काय काळजी घ्यायची बघा राईट ऑल रिलेटेड पॉइंट्स मग तो पॉइंट लिहिताना काही डायग्राम अवेलेबल असेल जे फिगर अवेलेबल असेल काही टेबल करता येत असेल तर ते करा ते सगळे असले पाहिजे सगळे पॉईंट पॉइंट मेन्शन करा हवे तर तुम्ही बुलेट मार्क करून करू शकताय असे पॉइंट किंवा पॅरेग्राफ वाईज करू शकता ओके नेक्स्ट ह्या पॉइंट लिहिताना काही चार्ट बनवायचे असेल फिगर काढायचे असेल डायग्राम काढायचे असेल तर तुम्ही करू शकताय ओके एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघाय स्कॅन्डियम प्लस थ्री कलरलेस वाय टिटॅनियम थ्री प्लस इज कलर्ड क्वेश्चन नीट वाचा काय अँसर लिहायचंय ते पॉइंट फ्रेम आधी बघा इथे याला हा निम्मे मार्क्स असतील आणि याला निम्मे मार्क्स असतील आता मनातल्या मनात आपण त्या स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करायचं नाही नेहमी लक्षात ठेवा अँसर लिहायला जे पॉइंट लागतील ते सगळे तिथे मेन्शन करायचे मनातल्या मनात किंवा मनात रफ काहीच करायचं नाही आता इथे स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मग स्कॅन्डियम प्लस थ्रीचं कॉन्फिग्रेशन इथे तुम्ही डायग्राम पण काढा की आणि तिथे इथे हे तीन गेले ओके म्हणजे नो अनपेड इलेक्ट्रॉन हा वर्ड महत्वाचा आहे त्याला मार्क्स आहेत नो अनपेड इलेक्ट्रॉन देअर फॉर नो डी ट्रान्झिशन ऑर नो डी एक्साइटेशन म्हणजे एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही डीडी ट्रान्झिशन होणार नाही म्हणजे लाईट ऍब्सॉर्ब होणार नाही अपर्टिक्युलर वेव्ह लेन्थ हे सगळे पॉइंट आले तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत तसे त्या पॉइंट असतात ओके okay, आता एक्झॅक्टली अपोजिट बघा टिटॅनियमचं कॉन्फिग्रेशन टिटॅनियम प्लस थ्रीचं कॉन्फिग्रेशन मग इथे बॉक्स डायग्राम काढा मी काढली नाहीये आणि त्यात एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे हे दाखवा आणि वन अनपेड इलेक्ट्रॉन मग म्हणून डीडी ट्रान्झिशन म्हणून लाईट ऍब्सॉर्ब होणार विजिबल रिजन मधला म्हणून तो कलर्ड आहे असं सगळे पॉइंट व्यवस्थित नेक्स्ट आता प्रॅक्टिस साठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत गिव्ह रिझन हे सोडवा त्यात काय पॉइंट आले पाहिजेत बघा नेक्स्ट आता काही एक्सप्लेन फेरस अँड नॉन अशा टाइपचे क्वेश्चन असतात एक्सप्लेन टाइप त्याच्यामध्ये काय विचारले बघा एक्झाम्पल इक्वेशन फॉर्म्युली अवेलेबल असतील ते लिहा आता फेरस अलाय एक्झाम मध्ये जनरली स्कोप आपल्या टेक्स्टबुक मधला ठेवायचा म्हणजे टेक्स्टबुक मध्ये किती पर्यंत दिले तो पॉइंट आले पाहिजेत ओके नेक्स्ट आता कधी कधी असे क्वेश्चन असतात राईट नेम अँड केमिकल फॉर्म्युली ऑफ मोनोमर्स युज इन प्रिपेरिंग ब्युना एस खर तर बघा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते ह्याच्या नावातच मोनोमर्स आहेत ब्युटाडाईन अँड स्टायरिन इन प्रेझेन्स ऑफ ए सोडियम असतात ओके आता ब्युटाडाईन क्वेश्चन विचारलाय काय नेम्स आणि केमिकल फॉर्म्युली नेम्स आणि केमिकल फॉर्म्युली हाफ 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 हाफ, हाफ. ह्याचा तुम्ही अजून एक नेम आहे विनिल बेंझिन तेही लिहू शकता नेम लिहिताना केअरफुली लिहा लिहाचली अशा टाइपचे क्वेश्चन जर आले तुम्हाला परफेक्ट आन्सर येत असेल तर हे सिलेक्ट करा म्हणजे हे लिहिण्यासाठी प्रेफरन्स द्या कारण दिस क्वेश्चन रिक्वायर लेस टाईम म्हणजे टाइम सेव्हिंग आहेत अँड मार्क्स गेनिंग पण लक्षात ठेवा हे सगळं परफेक्ट असलं पाहिजे म्हणजे प्रॉपर व्हॅलेंसी प्रॉपर बॉन्डिंग असले पाहिजेत ओके okay, देन यू विल गेट दिस मार्क्स ओके okay? नेक्स्ट काही क्वेश्चन प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत ते बघा ओके नेक्स्ट आता काही असे क्वेश्चन असतात आता ऑर्गॅनिक मधले हाऊ इज फिनॉल प्रिपेअर्ड फ्रॉम क्यूमिन एक एक्झाम्पल आहे मी असे ऑर्गॅनिक मधले रिएक्शन बेस्ड जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन सॉल्व करताना बघा प्रॉपर बॉन्डिंग कार्बन कार्बन बॉन्डिंग प्रॉपर बॉन्डिंग प्रॉपर व्हॅलेंसी असली पाहिजेत कंडिशन सगळ्या लिहिलेल्या असल्या पाहिजेत टेम्परेचर प्रेशर काही हीट असेल तर हे सगळं लिहिलं पाहिजे कंडिशनला हाफ मार्क असतो ओके okay, हे लक्षात ठेवा okay, ओके नेक्स्ट अशाच टाईपनं तुम्ही दुसऱ्या रिएक्शन पण लिहिल्या पाहिजेत त्या बॅलन्स असल्या पाहिजेत पण समजा टेक्स्टबुक मध्ये जर बॅलन्स दिलेल्या नसतील काही वेळा काही रिएक्शन आपण बॅलन्स फॉर्म मध्ये नाही लिहू शकत तर त्या नाही लिहिल्या तर चालतात ओके नेक्स्ट आता नेम रिएक्शन नेम रिएक्शन मध्ये बघा एक नेम रिएक्शन जनरली एक्झाम मध्ये विचारलेलीच असते मग ती छोटी असेल दोन मार्कला असेल जरा लॉंग अँसर टाईप असेल तर ती तीन मार्कला असेल प्रत्येक चे चार टॉपिक आहेत ते चार टॉपिक झाले हॅलोजन डेरिवेटिव्ह टॉपिक झाला की त्याच्यातल्या नेम रिएक्शन करा अल्कोल्फिनाल इतर झाला त्याच्यातल्या नेम रिएक्शन करा अल्ढेड किटोन झाला की त्याच्यातल्या नेम रिएक्शन करा म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड पण आणि अमाइन टॉपिक झाला की त्याच्या नेम रिएक्शन करून ठेवा नेम रिएक्शन लिहिताना लक्षात ठेवा बघा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ राईट नोट ऑन अल्डॉल कंडेन्सेशन ओके आता पॉइंटला मार्क्स असतात हा मे बी थ्री मार्क्सला विचारतील बर, की त्याच्यामध्ये पॉइंट्स आले पाहिजेत बघा हा पॉइंट आला पाहिजे अल्डॉल रिएक्शन म्हणजे काय तो फर्स्ट ऍडिशन झाल्यानंतर हे प्रोडक्ट मिळतो बरोबर नंतर इलिमिनेशन झाल्यानंतर सॉरी ऍडिशन झाल्यानंतर हा मिळतो नंतर इलिमिनेशन झालं की हा मिळेल ऍडिशन इलिमिनेशन दॅट इज अल्डॉल कंडेन्सेशन कधीही लक्षात ठेवा पहिल्यांदा ऍड केला आणि मग इलिमिनेशन म्हणजे रिमूव्ह केले दोन्ही केले दोन्ही कंबाईन म्हणजे कंडेन्सेशन असतं ऍडिशन इलिमिनेशन म्हणजेच कंडेन्सेशन ओके आणि लास्टला हे लिहिलं पाहिजे ह्याला मार्क्स आहेत ह्या प्रत्येक पॉइंटला मार्क्स असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या रिएक्शन लिहिल्या पाहिजेत इथे एस्थिटॉल डिहेडसाठी इथे नल साठी दिलेली आहे आणि इथे एसिटोनची दिलेली आहे ह्या रिॲक्शन लिहा ह्या शेवटी लिहिल्या पाहिजेत असं नाहीये की ह्याचं एक्सप्लेनेशन झालं की ते स्टेप्स तुम्ही असं स्टेप आणि एक्सप्लेनेशन म्हणजे एक्सप्लेनेशन आणि रिएक्शन अशा फॉर्म मध्ये पण लिहू शकता मी हे एक एक्झाम्पल दिले अशा टाईपने तुम्ही अदर नेम रिएक्शन आहेत त्या करा टेक्स्टबुक मधले पॉइंट आले पाहिजेत काय ऍप्लिकेशन दिलेलं आहे काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आलं पाहिजे ओके Okay. Next, नेम रिएक्शन पण करून ठेवा ओके नेक्स्ट काही क्वेश्चन प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत काही दिलेले आहेत अजून नेम रिएक्शन आहेत त्या करा आता इथे अजून एक पॉइंट आहे बघा काही वेळेला कधी क्वेश्चन आयडेंटिफाय ए बी सी च्या फॉर्म मध्ये असतात जेव्हा तुम्ही ऑर्गेनिकचे चारही टॉपिक झाले आयडेंटिफाय एपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याचे छान मी क्वेश्चन बँक ऑफ हॅलोशन डेरिवेटिव्ह मध्ये कसं सॉल्व्ह करायचं आणि कसं प्रेझेंट करायचं हे दोन्ही क्वेश्चन बँक ऑफ हॅलोजन डेरिवेटिव्ह मध्ये घेतलेलं आहे ते नीट बघा त्या टाईपनी करा परत मी तो क्वेश्चन घेतलेला नाहीये ओके नेक्स्ट आता काही क्वेश्चन असे एक्सप्लेनेटरी थ्री मार्क्ससाठी असतात की राईट अनॉमोलस बिहेर ऑफ ऑक्सिजन और राईट अनॉमोलस बिहेर ऑफ फ्लोरिन तर ते सगळे पॉइंट कुठले विचारलेत ते पॉइंट जर पॉइंट विचारले असतील स्पेसिफिक ते लिहा नसतील विचारले तर तुम्ही मार्क्स बघून अँसर लिहा किती मार्क्सला तो क्वेश्चन विचारलाय तसे पॉइंट आले पाहिजेत मी म्हणते एक्स्ट्रा दोन तीन पॉइंट लिहून ठेवा नेहमी ओके काही असे तीन मार्क्सचे क्वेश्चन प्रॅक्टिस साठी इथे दिलेले आहेत ओके नेक्स्ट काही असे पण क्वेश्चन असतील आता इथे एस एन वन रिएक्शन आणि एस एन टू रिएक्शन मेकॅनिझम आता एस एन वन रिएक्शन मेकॅनिझम असं क्वेश्चन कसे विचारतील बघा एक्सप्लेन रिएक्शन मेकॅनिझम विथ एक्झाम्पल और एस एन टू रिएक्शन मेकॅनिझम विथ एक्झाम्पल ओके इथे बघा परत मी क्वेश्चन बँक ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हा क्वेश्चन ह्या टाइपच्या क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं त्याचे पॉइंट आणि त्याची मार्किंग स्कीम दिलेली आहे जरूर तो व्हिडिओ बघा इथे तुम्हाला डायरेक्ट एस एन वन एस एन टू असे विचारतील किंवा एक्सप्लेन द हायड्रॉलिसिस ऑफ टर्ट विचारतील किंवा इथं मिथिल हलाइड विचारतील ओके काय विचारलंय नीट बघा एस एन वन विचारले का एस टू आणि केअरफुली अँसर लिहा ओके सगळ्यात महत्वाचा पार्ट आता न्यूमरिकल न्यूमरिकल्स कसे प्रेझेंट करायचे एक्झाम मध्ये ते बघणार आहे आपण आता न्यूमरिकल फिफ्टीन मार्क्सचे न्यूमरिकल्स आहेत ओके त्यातले सी क्यू आणि व्हेरी शॉर्ट आहेत ते सी क्यू आणि व्हेरी शॉर्टचे न्युमरिकल सोडवताना बऱ्याच वेळा शॉर्टकट मेथड वापरा आयडियाज वापरा काही ट्रिक्स वापरा आणि क्यू चे न्यूमरिकल अँसर सोडवताना तुम्ही अप्रॉक्सिमेट काढून ऑप्शन वरून तुम्ही बघू शकताय पण जेव्हा न्यूमरिकल्स हे टू मार्क्स आणि थ्री साठी असतात म्हणजे सेक्शन बी सी आणि डी मध्ये असतात ते कसे प्रेझेंट केले पाहिजेत ते आपण जरा बघणार आहे बघा फर्स्ट रीड द प्रॉब्लेम केअरफुली तो न्यूमरिकल प्रॉब्लेम केअरफुली वाचा पहिल्यांदा पूर्ण न्यूमरिकल तो वाचायचा म्हणजे तुम्हाला तो कुठल्या टॉपिक मधलाय कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे याची थोडी आयडिया येईल आणि मग तो न्यूमेरिकल स्टेप वाचत जा एक लाईन वाचायची आणि सायमल्टेनियसली गिव्हन लिहायचं ओके असं करत करत पूर्ण न्यूमेरिकल वाचून गिव्हन लिहा आता एक्झाम मध्ये गिव्हनला मार्क्स आहेत का नाही पण गिव्हन लिहिल्यामुळे आपल्याला खूप फायदे होणार आहेत गिवन लिहिल्यामुळे तुम्हाला तो कुठल्या टॉपिक मधलाय कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे कारण गिव्हन मध्ये सगळा डाटा आला की तुम्हाला त्यावरून रिलेशन कुठलं वापरायचं ते कळेल आणि सगळ्यात महत्वाचं जे काही युनिट कन्व्हर्जन करायचंय ते गिव्हन मध्येच करायचं गिव्हन मध्ये लक्षात ठेवा रिक्वायर्ड युनिट मध्ये सगळ्यांना कन्व्हर्ट करून घ्यायचं भरपूर माझे व्हिडिओ न्यूमेरिकलचे अवेलेबल आहेत आणि खूप ट्रिक्स सांगितलेले आहेत तुम्ही त्या ट्रिक्स वापरून आणि न्यूमरिकल सॉल्व्ह करा ओके okay, नेक्स्ट आता टू फाइंड लिहा टू फाईंड लिहिल्याचा फायदा काय होतोय बघा कधी कधी दोन फाइंड करायचे असतात ते इथं मेन्शन केले की नंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह झाल्यावर एकदा टू फाइंड कडे बघायचं आपण टू फाइंड करायला सांगितलेलं सगळं सॉल्व केलंय की नाही एकदा चेक करायचा ओके नेक्स्ट सोल्युशन आता सोल्युशन मध्ये राईट फर्स्ट करेक्ट फॉर्म्युला फॉर्म्युला लिहिताना प्रॉपर सिंबॉल वापरा साईन काय आहे बघा निगेटिव्ह प्लस प्रॉपर साईन वापरा ओके कधी कधी कॅपिटल के स्मॉल के कुठले सिम्बॉल्स प्रॉपर वापरा ओके okay. नेक्स्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा डायरेक्ट कॅल्क्युलेशन स्टार्ट नाही करायचं प्रॉपर व्हॅल्यू ज्या आपण कन्व्हर्ट केलेल्या असतात त्या सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू केल्यानंतर इकडे तिथं साईडला लॉक कॅल्क्युलेशन करा हे लॉक कॅल्क्युलेशन तुम्ही पेन्सिलने करू शकता किंवा पेनाने करू शकता ओके पण इथं साईडलाच ठेवा याचा एक फायदा होतोय की तुम्हाला नंतर वेळ मिळाला ऍक्च्युली वेळ पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर वेळ मिळाला की पहिलं रिचेकिंग लॉक कॅल्क्युलेशन करायचं लक्षात ठेवा मिस्टेक कुठे होतात मोस्टली सबट्रॅक्शन मध्ये होतात त्यामुळे ह्या लॉक कॅल्क्युलेशनमध्ये काही सबट्रॅक्शन काहीही असतील त्या एकदा रिचेक करा आणि मगच इथे अँसर लिहा अँसर लिहिताना अँसर विथ अ करेक्ट युनिट युनिटला मार्क्स असतात त्यामुळं अँसर विथ करेक्ट युनिट लिहा लक्षात ठेवा अँसर करेक्ट असेल तरच आपल्याला युनिटचे मार्क्स मिळणार आहेत असेल तर युनिटचे मार्क्स नाही मिळणार आहेत ओके लॉक न्यूमरिकल सॉल्व्ह करा ओके आता एकदा न्यूमरिकल इथे सॉल्व्ह करून झाला की एकदा रिचेक करा आणि एकदा सगळं फाइंड केलं की नाही बघा ओके आणि सगळ्यात महत्वाचं डू नॉट राऊंड अप द दर लॉक कॅल्क्युलेशन जे अँसर आले ते तसंच इथे ठेवा ओके okay. अजून एक पॉइंट सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा कधी कधी आता युनिट म्हणजे वर्क डन असेल किंवा काही दुसरे असतील युनिट कधी जूल मध्ये येत तर माझं असं म्हणणं आहे की जूल आणि जूल, -जूल दोन्ही मध्ये फाइंड आउट करून ठेवा ओके वन मोर इथे युनिट लिहिताना प्रॉपर सिंबॉल म्हणजे कुठे कॅपिटल के आहे केल्विनला आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला लक्षात ठेवा इथे पूर्ण याच्यातलं सांगते मी पूर्ण इक, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि केल्विन हे कॅपिटल के असतात आणि रेट कॉन्स्टंट आणि किलो हे स्मॉल के असतात लक्षात ठेवा ओके वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की न्यूमरिकल सोडवताना तुम्ही कुठलीही अल्टरनेटिव्ह मेथड वापरू शकता इट गिव्स अ म्हणजे सगळे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत की ही एकच मेथड वापरायची असा नाही कुठल्याही अल्टरनेटिव्ह मेथड वापरून तुम्ही अँसर करेक्ट फाइंड आऊट केलं की तुम्हाला मार्क्स मिळतात काही आपण एक्झाम्पल घेऊया बघा वर्क डन विचारलंय डब्ल्यू मॅक्स फाइंड आऊट करायला सांगितलंय एक्सपान्शन आहे निगेटिव्ह येणार आहे ओके आणि बघा मी इथे झ्यूल मध्ये काढले किलो झ्यूल मध्ये पण फाइंड आउट करून ठेवा ओके याचे लॉक कॅल्क्युलेशन काय असतील ते इथे साइडला तुम्ही लिहा इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा इथे नंबर ऑफ मोल्स त्यांनी डायरेक्ट दिलेले आहेत त्यामुळे आपण इथे डायरेक्ट सबस्टिट्यूट केले पण कधी कधी मास दिलेलं असत मग मास दिलेलं असेल दिले तर आधी सेपरेटली हे नंबर ऑफ मोल्स सेपरेटली आधी काढून घ्या इथे ओके आणि मग सबस्टिट्यूट करा ओके नेक्स्ट म्हणजे लक्षात काय ठेवायचं की कधी कधी फॉर्म्युल्यामध्ये काही असे पॉइंट असतात की म्हणजे इथे नंबर ऑफ मोल्स आहेत किंवा कधी डेल्टायन असेल किंवा मोल रेशो असेल असे त्यातले काही पॉइंट असतात ते सेपरेटली आधी फाइंड आउट करून घ्या ओके नेक्स्ट बघा आता एक असे काही क्वेश्चन न्यूमरिकल असतील फॉर्म्युला सबस्टिट्यूट अँसर विथ युनिटल्या अजून बघा एक हा सगळ्यात महत्वाचा आहे बघा की मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आऊट करायला सांगितलंय इथे बघा मार्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे आता समजा मी जरी बारावीला असते तरी मी असंच केलं असतं की मॅग्नेटिक मुवमेंट काढायला सांगितले काय तर फॉर्म्युला लिहा सबस्टिट्यूट करा आणि अँसर फाइंड आउट केलं असतं पण एक इथे लक्षात ठेवा की हे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कसे आले हे मनातल्या मनात नाही करायचं त्याचं कॉन्फिग्रेशन लिहा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन दाखवा इज इक्वल टू फोर यांना मार्क्स okay. आहेत ओके आणि आणि मग असं सबस्टिट्यूट करून अन्सर फाइंड आउट करा ओके okay. नेक्स्ट सिमिलरली अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच टाईपचं आहे ओके नेक्स्ट okay. आता एक मी बोर्डात आलेला क्वेश्चन घेतलेला आहे मी म्हंटल तुम्हाला फॉर्म्युलाला मार्क असतात आता इथे बघा ह्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत तेव्हा इथे हा फॉर्म्युला लिहिला हा जनरल आहे त्याला मार्क्स आहेत पण आपल्याला ह्या न्यूमरिकल मध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशन साठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायला लागेल दॅट इज स्पेसिफिक फॉर्म्युला फॉर दिस इक्वेशन तो लिहायला लागेल त्याला मार्क्स आहेत बघा मार्क्स कसे झाले फॉर्म्युलालाच ओके आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इथे लॉक कॅल्क्युलेशन लागतच नाहीयेत ओके आणि मग अँसर विथ युनिट फाईंड आउट करा ओके okay, आता इथे ह्या टाइपचे न्यूमरिकल सोडवताना जरा बघा असं आधी जे इक्वेशन आहे ना इथे हे इक्वेशन आधी जर तुम्ही असं स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर तुम्हाला थोडे किती बॉन्ड आहेत कुठले बॉन्डस आहेत हे पटकन इथे लिहायला सोपं जातं त्यामुळे आधी इथे इक्वेशन स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहा मला इथं जागा नव्हती म्हणून पुढे लिहिले तुम्ही आधीच इथे लिहून घ्यायचं कारण काही इथे बघा कॉमन असतात ते कॅन्सल पण करता येतात की जे इथे मी कॅन्सल केलेले आहेत ते ह्या स्टेपमध्ये ते आधीच आपल्याला इथे थोडी आयडिया येते ओके नेक्स्ट आता याच्यातले इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे न्यूमरिकल आहेत इथे तुम्हाला मास फाइंड आउट करायचं हा फॉर्म्युला अवेलेबल आहे मी मगाशी सांगितलं तसं त्यातल्या काही टर्म आपल्याला आधी सेपरेटली फाइंड आउट करायला लागतात तिथे मोल रेशो मोल रेशो त्याच्यासाठी लागणारं इक्वेशन लिहायला लागेल त्याचा फॉर्म्युला लिहायला लागेल सबस्टिट्यूट करायला लागेल आणि मोल रेशो फाइंड आउट करायला लागेल इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते हा डाय व्हॅलेंट आहे म्हणजे इथं टू येणार आहे मोनो व्हॅलेंट असेल तर काय येणार आहे वन बाय वन म्हणजे मोल रेशो वन येणार डाय व्हॅलेंट असेल तर वन बाय टू येणार हाफ येणार आहे आणि ट्राय येणार आहे म्हणजे आपला मोल रेशो चुकणारच नाही ओके नेक्स्ट आता काही नर्स इक्वेशन वरचे न्यूमरिकल आहेत बघा इथे हा फॉर्म्युला लिहिला आपण बरोबर हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर इथे बघा आधी तुम्हाला इथे लागणार आहे ई झिरो सेल फाइंड आउट करायला लागणार आहे तर आधी सेपरेटली झिरो सेल फाइंड आउट करायला लागा इथे करून ठेवा ओके नेक्स्ट तुम्हाला इथे एन लागणार आहे तो एन लिहायला तुम्हाला इक्वेशन लिहायला लागणार आहे ते इक्वेशन आधी लिहून घ्या त्याच्यावरून एन फाइंड आउट करा ओके आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे इथे फॉर्म्युला लिहायचं आहे ओके मी बायमेस्टिक इथे फॉर्म्युला लिहिला नाही फॉर्म्युला लिहायचं आहे ई झिरो सेल फाइंड आउट करायचं सगळ्या स्टेप्स करायचे आहेत मनातल्या मनात काहीच करायचं नाहीये ओके इथे एक ट्रिक लक्षात ठेवा की हा ई सेल बघा आता इथे ही व्हॅल्यू आली आहे आणि झिरो सेल ह्या फारसा फरक नसतो म्हणजे असे खूप काही हंड्रेडनी थाउजंडनी वगैरे एवढा फरक येणार नाही आहे तसंच डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी बघा त्या डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये पण फारसा फरक नसतो फार फरक आला तुमचा न्यूमेरिकल सोडवल्यानंतर तर आपलं कुठेतरी चुकलंय मग त्याला चेक करायचा ओके असे हे न्यूमेरिकल्स आहेत ओके